विधान परिषदेमध्ये हक्कभंग समितीची स्थापना झालेली असली तरी अध्यक्षपद कुणाकडे यावरनं सध्या काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्ये रस्सी खेच दिसते सभागृहामध्ये पक्ष म्हणून आपण बहुमत आहोत असा दावा भाजपचा आहे तर महाविकास आघाडी म्हणून आमचं संख्याबळ अधिकचं आहे असा दावा काँग्रेसनं केला आहे त्यामुळे आम्हालाच हक्कभंग समितीचं अध्यक्षपद मिळावं अशी दोनही बाजूंची मागणी आहे यावर विधान परिषदेच्या उपसभापती निर्णय काय घेतात याकडे आता लक्ष लागून आहे आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत निलेश हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदाचा हा वाद नेमका काय आहे आणि तो कसा सोडवला जाऊ शकतो यंदा हक्कभंग समिती लवकरच तयार करण्यात येणार आहे आणि तत्पूर्वी सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक होणं अपेक्षित आहे त्यासंदर्भात काल स्वतः नीलम गोरे यांना सभागृहामध्ये माहिती देखील दिलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचा अजूनही गटनेता नेमला गेलेला नाहीये परंतु त्यांच्याकडून तसं पत्र एकनाथ खडसे यांच्या संदर्भात देण्यात आलेलं आहे त्यामुळे लवकरच राष्ट्रवादीचा गटनेता निवडला जाईल आणि त्यानंतर गटनेत्यांची बैठक होऊन विशेष विशेषाधिकार समितीचा अध्यक्ष कोण असेल या संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता आहे मात्र सध्या जर पाहायला गेलं तर भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये या पदावरूनच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे भाजपचं जर सध्या संख्याबळ पाहायला गेलं तर सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून जवळपास भाजपकडे स्वतःचे बावीस आमदार आणि एक अपक्ष असे तेवीस आमदार आहेत तर महाविकास आघाडीचा आपण पाहायला गेलो तर जवळपास महाविकास आघाडीकडे चौतीस सदस्य आहेत त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्हाला पद मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आता काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली आहे भाई जगताप यांचं पत्र या संदर्भातलं उपसभापती नीलम गोरे यांच्या कार्यालयाला प्राप्त झालेलं आहे तर दुसरीकडे प्रसाद लाड यांची अध्यक्षपदासाठी नियुक्ती करा असं भाजपच्या वतीनं पत्र देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्या घटनेसंदर्भामध्ये उपसभापती नीलम गोरे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे मात्र तत्पूर्वी आपण पाहायला गेलं तर शिवसेनेकडून म्हणजे ठाकरे गटाकडून जर पाहायला गेलं तर त्यांच्याकडून अजून कुठल्याही प्रकारचं पत्र देण्यात आलेलं नाहीये मात्र शिवसेना म्हणून प्रतोदपदी नेमण्यासंदर्भात विप्लव बजोरेया यांचं काय जोरावरती खरं तर दोनही बाजूंकडनं दावा केला जातोय अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडनं सुद्धा आणि भाजपकडनं सुद्धा उपसभापती निर्णय काय घेतात हे बघावं लागेल धन्यवाद निलेश या माहितीबद्दल ए माझा उघडा डोळे बघा नीट